केंद्रीय गृह मंत्रालयाने काल जम्मू काश्मीर मधले 11 जमीन खरेदी कायदे रद्द केले, यामुळे आता इथे कोणीही भारतीय नागरिक जमीन खरेदी करू शकणार आहेत. गृह मंत्रालयाने जम्मू काश्मीर पुनर्रचना केंद्रीय कायद्याच्या तिसरा आदेश 2020 नुसार अधिसूचना जारी करत 11 कायदे रद्द केले. अधिसूचनेनुसार या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करत या प्रदेशाचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केलं होतं. कलम 370 नुसार या प्रदेशाला विशेष दर्जा प्राप्त होता. या दर्जानुसार स्थानिक नागरिकांशिवाय इतर राज्यातील नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी नव्हती. मात्र या संबंधीचे कायदे रद्द केल्यामुळे इथे जमीन खरेदी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.